नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आपण सुरुवातीपासून कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 30 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग पाहायचं आहे। परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग येण्यासाठी आपण या इथे कोणत्या पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग केलेलं आहे हे पाहायचं आहे। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत पाहायचा आहे। छातीचा या इथे मी चौथा भाग केलेला आहे, 7.5। त्यामध्ये मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि 9.5 इंच आपण घडी घेणार आहे। कंबर या इथे 6.5 घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 इंच मिक्स करून 8.5 घेतलेलं आहे। पूर्ण उंची 13.5, त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करतो। 14.5 इंचावरती आपण उंचीचं मार्किंग पेपरवरती करणार आहे। कटोरी घेतलेली आहे 5, क्रॉसपट्टी आपण 3.5 अशी घ्यायची आहे। पुढचा गळा 6, मागचा गळा 9.5 आहे। गळ्यानुसार मी या इथे शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंडा घेणार आहे 5.5 इंच, गळा रुंदी या इथे 2.25 इंच मी घेणार आहे। या इथे तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता। बाही उंची आहे 4.5 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करणार आहे, कारण ही अस्तरची बाही असणार आहे। दंडघेरी या इथे 5 इंच आहे आणि आपण ब्लाऊजमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे, तर ते आपण या इथे 2 इंच दंडघेऱ्यामध्ये पण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तर या इथे तुम्हाला मी सर्व मापे दाखवत आहे, तुम्ही ही मापे लिहून घेऊ शकता। तर आता या इथे पहा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची असते ब्लाऊजची। तर या इथे मी पेपर घेतलेला आहे आणि तो मी डबल फोल्ड घेतलेला आहे। तर सुरुवातीला आपण उंचीचं मार्किंग करून घेऊया। तुम्ही बंद बाजूकडेही उंचीचं मार्किंग करू शकता किंवा जिकडे ओपन बाजू आहे तिकडेही तुम्ही उंचीचं मार्किंग करू शकता। तर या इथे पहा, 14.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। अजून एकदा आपण 14.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। या इथे ओपन बाजू आहे, तिथे मी मार्किंग करून घेते, म्हणजे दोन्ही पार्ट आपोआपच सेपरेट होतात। तर या इथे मी 14.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि आता हे पॉईंट आपण जोडून घेऊया। याच लाईनीवरती आता आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे। तर आपण गळ्यानुसार शोल्डर घेतलेले आहेत 5 इंच। जर तुमचे शोल्डर या इथे उतरत असतील तर या इथे 4.5 इंच शोल्डर घेऊ शकता। तर या इथे पहा, अशी माप समोर ठेवायची आणि या इथे आपण मार्किंग करून घ्यायचं। तर या इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। अजून एकदा आपण 5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। मुंडा आहे आपला 5.5 इंच। तर पहा, मी असा उभा टेप ठेवला आणि 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे एक सरळ लाईन आपल्याला मुंड्याची आखून घ्यायची आहे। लगेच मी पुढेही 5.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आणि या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे। आता पहा, आपण 9.5 इंच घडी घेतलेली आहे। तर या इथे तुम्ही डायरेक्ट 9.5 इंच असं मार्किंग केलं तरी चालेल, किंवा चेष्टाचा चौथा भाग 7.5 आणि परत 2 इंच असं ही मार्किंग केलं तर चालेल। तर पहा, या इथे 7.5 इंचावरती आधी मार्किंग करून घ्यायचं, नंतर 2 इंच शिलाई मार्जिन। तुम्ही या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं तरी चालेल। आता कमरेचं माप आपण 8.5 इंचावरती घेऊया। लगेच 8.5 इंचावरती मार्किंग करून आपण या इथे हे जे पॉईंट आहेत चेस्ट आणि कमरेचे हे जोडून घ्यायचे आहेत। अगदी सावकाश असं सर्वांना समजेल या पद्धतीने मी तुम्हाला या इथे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग सांगत आहे। तर या इथे मी पहा, ह्या रेषा आखून घेतल्या। आता या इथे आपण पहिल्यांदा मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। तर पुढच्या भागाला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग केलं आणि पाठीमागील भागाला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने आकार द्यायचे आणि आकार आपले एकदम गोलाकार आले पाहिजेत अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे। पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिल्यानंतर मी या इथे पुढच्या मुंड्याचाही आकार या इथे देऊन घेतलेला आहे। तर या इथे पहा, एकदम छान असे या इथे आकार आपले आलेले आहेत। आता या इथे पहा, मुंड्याजवळ या इथे 1/2 ते 1.5 इंच आपल्याला या इथे असं खाली जाऊन
असा मुंड्याचा आकार घ्यायचा आहे, म्हणजे आपला आरमोलमध्ये फुगा येत नाही। हे प्रत्येक ब्लाउजमध्ये आपल्याला करायचं आहे। आता या इथे आपण गळ्याची रुंदी घेऊया। आपण गळा रुंदी 2.25 इंच या इथे घेणार आहे। पुढचा गळा आहे 6 इंच, तर त्यामध्ये मी 1/2 इंच मिक्स करून 6.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, कारण 1/2 इंच आपलं शोल्डरमध्ये जातं। या इथे मी 2.5 इंच घेतलं आणि एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता या इथे तुम्ही गळ्याला आकार द्यायचा आहे, तर तुम्ही या इथे 1 किंवा 1 इंच असं मार्किंग करूनही गळ्याला आकार देऊ शकता। तुमच्या आवडीने तुम्ही या इथे गळ्याला आकार द्यायचा आहे। या इथे थोडा बाहेरून आकार दिला तरी चालेल। क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेऊया। आपली क्रॉसपट्टी आहे 3 आणि 2.5, तर या इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेत आहे। तर या साईडला म्हणजे आपले हुक लूक असतात त्या साईडला 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि फिटिंगची जी बाजू असते त्या साईडला आपण 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि या इथे मी तिरकी लाईन आखून घेणार आहे। अशा पद्धतीनेही तुम्ही जर क्रॉसपट्टी कटिंग केलीत तरीही छान बसते। आता या इथे पहा क्रॉसपट्टीला आकार कसा द्यायचा। इथून थोडं आतमध्ये कर्व देत गोलाकार क्रॉसपट्टी थोडीशी कट करायची, म्हणजे कटोरी एकदम व्यवस्थित बसते। आता या इथे क्रॉसपट्टीला आकार आपण दिलेला आहे। आता कटोरीचं मार्किंग करून घेऊया। 5 इंच या इथे आपण कटोरीचं मार्किंग लिहून घेतलेलं आहे, तर ते इथं आपण 5 इंच टाकूया। तर या इथे 5 इंच, पुढेही मी 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि इथे एक लाईन आखून घ्यायची। असं केल्याने कटोरीला आकार छान येतो। आता गळ्याजवळ आपण 1 इंच वरती घ्यायचं आहे कटोरीला आकार देण्यासाठी आणि इथून एक आपल्याला अशी तिरकी लाईन आखायची आहे। तर पहा या इथे मी तिरकी लाईन आखल्यानंतर कटोरीला आकार देऊन घेणार आहे। या इथे असा कटोरीला आकार देऊन घ्यायचा। तर कटोरीचा आकार किती छान आलेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता। अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरीला आकार दिले तर एकदम छान असे कटोरीला आकार येतात। तर या इथे मी मापे लिहून देते। शोल्डर आपण 5 घेतलेलं आहे, मुंडा 5.5 घेतलेला आहे, गळा आहे 6.5। या इथे 1 इंचावरती आपण कटोरीला आकार देण्यासाठी घेतलं, गळ्यालाही आपण आकार देताना 1 इंच घेतलेलं आहे। आणि या इथे पुढचा मुंडा 1 इंच आणि पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावरती घेतलेला आहे। कटोरी 5 आहे आणि क्रॉसपट्टी आपण 3.5 अशी काढलेली आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया। 2.25 या इथे गळ्याची रुंदी आहे। तर या इथे दोन्ही पेपर आपले एकदम कट होणार आहेत, फ्रंट आणि बॅक पार्ट एकदम निघणार आहेत। आणि आपण ओपन बाजूला मार्किंग केल्यामुळे या इथे मधूनही कट करायची काही गरज नाही, हे पार्ट आपोआपच सेपरेट होतात। आता या इथे पहा आपल्याला मुंडा कट करताना पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे आधी, आणि दोन्ही पार्ट सेपरेट झाले की मगच आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा आहे। तर या इथे पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट सेपरेट होतात। हा झाला पाठीमागचा भाग। आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे। हे पार्ट आपल्याला आता सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर पहिल्यांदा आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे। जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे।
क्रॉस पट्टी कटिंग करून घेतली की मग आपण गळा कट करायचा। अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून पहा, एकदम परफेक्ट असं आपला ब्लाउज बसतो। या इथे तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तर थोडा अशा पद्धतीने गळा पसरट करून घ्यायचा आहे। आणि आता कटोरी आपण सेपरेट करून घेऊया। ही मूळ कटोरी आहे आणि यापासून आपल्याला वाढीव कटोरी तयार करायची असते। आता ही कटोरी आपण वाढवून घेऊया। आता त्यासाठी पहा, एक पेपर घ्यायचा आणि त्यावरती ही कटोरी अशी ठेवून घ्यायची आणि ही कटोरी आहे अशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे। आता ही लहान साईज असल्यामुळे आपण या इथे 1-1 इंचाने कटोरी वाढवणार आहे। तर अशा पद्धतीने आपण मूळ कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे। तर आपण नेहमीप्रमाणे जशी कटोरी वाढवतो त्याप्रमाणे वाढवणार आहे। तर या इथे पहा, 1 इंचावरती मार्किंग केलं, पुढच्या साईडलाही आपण 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। या इथे 1/2 इंच आणि इथे 1/2 इंच आणि हे आता आपण आकार देऊन घेऊया। तर या इथे हे पॉईंट जोडून घेऊ आणि या इथे कटोरीला आकार देऊन घेऊया। आता आपण या इथे जे वाढवलेलं आहे त्याचा सेंटर करायचा आहे। अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आणि दुमडून मध्य करून घ्यायचा आहे। आणि आपण दोन्ही साईडला 1-1 इंच वाढवलेलं आहे तर या इथे सेंटरलाही 1 इंचच वाढवून घेणार आहे। आणि या इथे तुम्ही पट्टीने आकार देऊ शकता किंवा हाताने आकार दिले तरी चालतात। तर अशा पद्धतीने पहा, आपली कटोरी ही वाढीव कटोरी तयार झालेली आहे। तर आता आपण ही कट करून घेऊया। कटोरीला आकार ही एकदम छान आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर कटोरी कट केली तर अजिबात बिघडणार नाही। आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर या इथे आपल्याला एकच कटोरी लागणार आहे त्यामुळे आपण एकच कटोरी कट करून घेऊ। तर या इथे गोलाकार पद्धतीने आपण कटोरी कट करणार आहे। आता आपण साईडून कटोरी कट करून घेऊया। बाही कटिंग यामध्ये मी दाखवणार नाही। बाही कटिंगचे व्हिडिओ आपले अगोदर चॅनेलवरती भरपूर आहे, तिथे तुम्ही जाऊन बाही कटिंग पाहू शकता। आणि अशा पद्धतीने आपलं हे कटोरी ब्लाउजचं कटिंग झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा। हा आहे बॅक पार्ट। आपल्याला फक्त ब्लाउज पीसवरती क्रॉस पट्टी 1/2 इंचाने वाढवायची आहे, बाकी कोणतेही पार्ट आपल्याला वाढवायचे नाहीत। तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।